गुरुजी आमची आई साने गुरुजी नक्की बघा तुला आवडत नाही गपा गपा खातोय त्याचं काय नमस्कार दिवाळी आलेली आहे आणि आम्ही पुन्हा एकदा खायलाच बाहेर पडलोय आम्ही दुसरं करायला काय पण यावेळेस खायला म्हणजे आम्ही एकटे खाणार नाही आहोत ही एवढी पिशवी भरून आमच्या ऑफिससाठी आम्ही फराळ घेऊन जाणार होतो त्यासाठी आम्ही दादरला आलेलो आहोत पण आज आमच्याबरोबर दोन मित्र जॉईन होत आहेत आम्हाला आणि ते आमच्याबरोबर का फिरणार आहेत ते सांगणार आहोत श्यामची आई नावाचा एक सिनेमा 10 तारखेला रिलीज होतोय 10 नोव्हेंबरला म्हणजे आज त्याच्यामध्ये मी एक छोटीशी भूमिका केली विनोबा भावेंची पण त्यातले जे मुख्य कलाकार आहेत ते आज आपल्याबरोबर फराळ खायला येणार आहेत आपल्याबरोबर आहे ओम हॅलो आणि गौरी Hi. ओमला तुम्ही ओळखता गौरीलाही ओळखता पण ओमला तुम्ही खास ओळखता आणि भाडीपावर जे खूप चाहते आहेत ह्याचे मुळचे पॅटर्नचे नाहीत ते चंटापणा करून दोघही कोण फराळ फॅन्स कोण आहेत तुमच्यातले मी आहे तू आहे मला नाही आवडत नाही मला फराळ आवडत नाही तर त्यामुळे आज त्याला आम्ही क्रिटिसाइज करायला घेऊन आलोय तू आज हे दे एक्सपर्ट ओपिनियन दे का नाही आवडलं हे सांग आणि तू का आवडलं हे सांग आम्ही 4 ठिकाणी फराळ खाणार आहोत आणि त्या शेवटी आपण रेटिंग देतो तुम्हाला दोघांना माहित नाही तर जगात भारी जिल्ह्यात भारी आणि चौकात भारी मध्ये एक राज्यात वगैरे टाकू काय किंवा देशात टाकू देशात शॉपिंगला जाताना प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरू नका ह्या पिशव्या वापरा आणि भाडीपाची पिशवी अशी एक आलेली आहे ती विकत घ्या चला चला दादर फिरू हे पहिलं जागा ही आहे रेकमेंडेड नमस्कार हॅलो आम्हाला खूप लोकांनी तुमच्या फराळाबद्दल सांगितलं आम्हाला ट्राय करायला मिळू शकेल तुमचं सॉरी नाव काय आहे नायक फॅमिली अच्छा अस्मिता नायक सीमा नायक ओके ठीक आहे सीमा नायक अस्मिता नायक करेक्ट आणि तुम्ही हे 1960 पासून करता माझ्या आजोबांनी हा आहे ना चाळीत धंदा सुरू केला म्हणजे चाळीत आमची ऍक्च्युली भट्टी होती बरोबर दोन भट्ट्या चाळीत लागायच्या चाळीपासून हा 1960 काय त्याच्या अगोदरपासून असेल पण आय एम शुअर 1960 पासून त्यांनी चव घ्यायला सुरुवात केली आम्ही आधी चव घेतो पटकन फराळाबद्दल बोला तुला आवडत नाही गपा गपा खातोय त्याचं काय चांगली चकली खमंग चकली आहे चव खूपच अप्रतिम आहे आणि कडक नाहीये मऊ नाहीये दोन्हीच्या बरोबर आमचा श्यामची आई नावाचा सिनेमा येतो 10 नोव्हेंबरला तर त्याचं प्रमोशन करायला म्हणून आम्ही बाहेर पडलो ही श्यामची आई करते गौरी त्यात आणि ओ साने गुरुजींचं काम भाजणीची राईट ह्याच्यामध्ये तांदूळ आणि मूग ऑइल फ्री म्हणजे काय ऑइल फ्री म्हणजे काय असतं माहिती चकली तेलातला तळल्यानंतर एक मशीन असतं बर त्या मशीन मध्ये चकली टाकली जाते ती मशीन आहे ना एक्सेस तेल सगळं सोक करून देते चिवडा ट्राय करूया माझा सगळ्यात आवडता आयटम आहे तुझं त्यातल्या त्यात चिवडा आवडतो चिवडा आणि अनारसा आवडतो मला खूप आवडतो चिवडा अप्रतिम तुमच्या शेव बद्दल पण खूप लोकांनी आम्हाला ऑनलाईन सांगितलं तू एक मिनिट हे घ्या परत आपण विकत घेणार आहोत आमच्या आईला शिकवायला लागतं आम्हाला संस्कार लसूण शेव आहे आणि तुमचं गोड तुम्ही काय सगळ्यात स्पेशल सांगाल तुम्हाला एका लाडवाची टेस्ट दाखवते तुमचा फेमस मग लाडू आहे सगळ्यात हो बेसन लाडू अनारसे पण खूप फेमस आहे मी आम्ही अर्धा तू हवा आहे तुला अर्धा हवा आहे फारच मस्त मला मी पर्सनली बेसनाचा लाडूचा फॅन नाही आहे मुळातच गोड खात नाही फार तुला मलाही आवडत नाही पण ना यात हे एवढं करेक्ट गोड आहे मेल्ट होत छान मी आत्ता ते म्हणणार होतो की टाळूला चिकटत म्हणून मला आवडत नाही बेसन इकडे लागतं ना ते असं मग ते मग खपल्या निघतात
तुझ्या घरी बनतो फराळ? कोण बनवतो? तू बनवतेस? नाही, आई अर्थात. प्रश्न काय घडतो फराळ बऱ्याच लोकांकडे बनते. सुंदर असतो. टॉप बेस्ट इथूनच घेत आहे. आजोबांना वगैरे त्यांनी बघितलेलं, दादांनी सांगितलेलं आपल्याला. बेस्ट ना इकडचं. पहिल्यापासून मेन असं झालं आहे. काय वाटलं तुला? मला असं कायम वाटायचं की अनारसी असे सहज होत असतात लाटून भेटून. टाइम कन्झ्युमिंग आहे, लवकर संपतात आणि परत येत नसतात. खूप अप्रतिम आहेत. आमचा सिनेमा पण येतोय, तोही बघा. श्यामची आई, श्यामची आई नावाचा सिनेमा येतोय, तोही बघा आमचा. मी श्यामची आई, साने गुरुजी. नक्की बघा. पहिलं शॉपिंग झालेलं आहे आमचं. हां, आता दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो आम्ही. तो विचारतोय आपण फक्त फराळच खायचं का, इतर काही खाऊ शकत नाही का? तर म्हटलं ऑफ कॅमेरा आवाज खाऊ शकतो. हॅलो, हाय. किशोरी माझी बायको, किशोरी गोडबोले. हो, ओ मी तिचा फॅन आहे. तिने उलट मायाशी बोलले पाहिजे. तर आम्हाला दादर मध्ये आज फराळ शॉपिंग असं आमचं ठरलंय. ओके, वा. आम्ही आमच्या ऑफिस साठी फराळ घेऊन चाललोय, पिशव्यांमध्ये भरून वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. तर आम्हाला तुमचे जे सगळ्यात चार खास आयटम आहेत. येस 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 येस, सांगायला आवडेल मला. हे बेक शंकर बाहेर 100% बेक्ड आहे. सो आम्ही सगळेजण एक एक 100% बेक शंकर बाहेर, अजिबातच तळलेले नाहीत. ओके, खाऊन रे. त्यांनी खाल्लं ऑलरेडी. खाऊन या, हे दोघं प्रोफेशनल नाही आहेत. त्यामध्ये बोलायच्या आधी खाऊन नंतर विसरून पुढचं खायला लागतं. म्हणून मी त्याला विचारलं. सॉरी, इतकी अप्रतिम चव आहे, पण हे चहात बुडवून काय लागेल. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. येस येस येस, ऍब्सोल्युटली. आणि पौला वहिनींसाठी आम्ही वेगळं पॅक देणार. तिचं काय एवढं कौतुक? माहिती नाही, तिच्यासाठी देणार. सगळ्याच्या मागे क्या आहे ते आम्हाला कळलेलं आहे. फारच मस्त. आणि हा दुसरा आयटम आहे. मध्ये पेव फुटलं होतं की सगळं डाएट फूड आलं होतं. डाएट चकली इंट्रोड्यूस केली इंडियामध्ये. डाएट चकली इंट्रोड्यूस करणार मी आहे. अरे वा. येस, तळल्यानंतर ती सेंट्रीफ्युगल मशीन मध्ये घातली, त्याच्यामुळे 90% तेल निघून गेलं. 100% तळलेली चकली आहे. अख्खी खा, तुला हवी आहे ना अख्खी? अर्धी खायला, अख्खी खायला लागणार. खायची ना दा? हो, येस येस येस. वा, मस्त मस्त. ASMR लेवलचं क्रंच आहे ना. खरंच वा, ASMR चे व्हिडिओज होऊ शकतील एवढं. त्यामुळे डाएट हे हेतू पण साध्य झाला. नंतर मी तुम्हाला ऍस्ट्रोनॉट फूड दाखवीन माझं. ऍस्ट्रोनॉट फूड, फक्त पाणी घालायचं, 5 सेकंदात पावभाजी तयार. 5 सेकंद माझं आहे. मला हे माहित नव्हतं की हे. येस 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 येस, जो जेवण देतो तोच लक्षात राहतो. आणि आम्ही आईच्या हातचा बनवलेला चवीचं पदार्थ तिकडे देतो. तुम्ही एकाच झटक्यात ना 3 गोष्टींचं प्रमोशन केलं. एक स्वतःच्या प्रॉडक्टचं, एक आमच्या आईच्या हातचं नावाचा शो आहे त्याचं, आणि श्यामची आई, असं तिन्हीचं तुम्ही एका झटक्यात प्रमोशन केलेलं. आता तिसरा प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवतो. हा, जो लाडू तुम्ही. येस, रवा लाडू. आणि मग आणि क्रिकेटही खेळतात, टेबल टेनिसही खेळतात. मला पण विचारा, मी नाही काय काय म्हणजे डायटिंग चालू आहे म्हणून स्वामी समर्थ. तेच मी नाही म्हणाले म्हणून तुझ्याकडनं घेतला. पण ओके, माझ्या 3 किलो तूप आहे. I love you.
अनारसा हा एकच आम्ही आता शेअर करतो. आम्ही खूप गोड शंभर ठिकाणी खातोय. पटकन दुखतोय. जाळी मस्त आली. येस मेन तर तीच आहे ना. आता अख्ख्या तुम्हाला एक जस्ट सांगून ठेवतो की का त्याला आवडला ह्याचं प्रूफ. त्याने आत्ताच्या पूर्ण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा अशी रिएक्शन दिले. कुठलाही थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि 100% बेक्ट असल्यामुळे 5 महिने 6 महिने किती राहू शकते. क्रॉस सेक्शन आणि हे सुक्या खोबऱ्याचं आहे तरी तुम्हाला खाताना वाटेल की ओल्या खोबऱ्याचं आहे. ते म्हणलं ते इतकं खरं आहे की ते सुख खोबरं ओलं वाटत. आणि अजिबात कंजूशी नाही हे सारण भरताना. नाहीतर ते फार नंतर म्हणतात ना. एक्झॅक्टली. आणि आउटर कव्हर मध्ये आम्ही केसर म्हणून त्याचा रंग पण वेगळा आहे. पांढरा शुभ्र नाहीये. बाकी कुठल्याही फराळापेक्षा दोन गोष्टी तर पूर्ण वेगळ्या आहेत. लाडू आणि करंजी. आणि माझ्यासाठी आताही टॉप वर शंकर पाळा. मी ते थँक्यू तुम्ही म्हटलं तसं जगात भारी आहेत. मी तुमचं लक्ष नसताना 3 आणखीन मारले. सो आम्ही ऑफिससाठी शंकर पाळ्या, चकल्या, चिवडा आणि करंजा आणि अनारसे असं सगळं घेतलेलं आहे. आमचं अर्धं पण शूटिंग कम्प्लीट नाही आलं आणि आम्ही बॅगा भरलेल्या आहेत. तर या प्रेमाचं काय करायचं, हे ओझं कुठं वाहणार मी असं म्हणत मी पुढच्या ठिकाणी निघतो. साईड साईड हा आम्ही काय तळशी बागेत गेलो नाही का त्याची. आम्हाला उगीच दादरची गर्दी सांगू नका. तर आम्ही फिरत फिरत ह्याच्यात आलोय की काय म्हणतात आपण कोर ऑफ द युनिवर्स ब्लॅक होल मध्ये. माणूस आलेला परत बाहेर जात नाही याच्या दादर स्टेशनला आम्ही पोहोचलेलो आहे. तू दादरला फिरलायस कधी असं? हो पण मी जिथे जिथे फिरतो मला रस्ते लक्षात राहत नाही. मला ते ठिकाण लक्षात राहतं पण ते काय होतं हे मला आठवत नाही. तर फॅमिली स्टोअर असं एक जागा आहे तिथे आम्ही आलोय. आपण या आधी गोडबोलेजला जाऊन आलो आणि आता आम्ही इथला फराळ ट्राय करणार आहोत. हा सेकंड लास्ट आहे. आपण नाहीतर आज आपली दिवाळी संपेल ह्याच्याहून जास्त खाल्लं तर ट्राय करूयात. आपण तुळशी बागच आहे इथली काय असं काही त्याच्यामुळे माहिती आहे आपल्याला. हा पुण्यात तुम्ही हा चीट करू शकता काही शॉर्ट्स याचे. चला कॅज्युअल एकदम अत्यंत कॅज्युअल. सो आम्ही पहिल्यांदा आलोय तुमच्या दुकानात. तर तुम्ही तुमचे सगळ्यात टॉपचे 4 आयटम काय सांगा जे खाल्लेच पाहिजे. भाजणीची चकली. भाजणीची चकली ओके. बेक शंकर पाळी ओके. त्याच्यानंतर शेवपैकी तिखट किंवा लसूण आवडेल तुम्हाला आवडेल ओके. आणि फुलवलेला चिवडा किंवा कांदा चिवडा. कडबोळी आमचं कडबोळी ट्राय करू. मला कडबोळी पण मी शेवटला ट्राय. आम्ही सगळं गोडगोड खातोय तर आम्ही ना थकायला झालंय आम्हाला. तुमचं आणि गोड काही फेमस आहे सगळ्या? रवा लाडू. रवा लाडू सगळ्या. लाडू शाही चिरोटा. शाही चिरोटा. चिरोटा मग एक काम करत आपण एक शाही चिरोटा ट्राय करत. कांदा चिवडा कडबोळी आणि शेव असं ट्राय करू. पहिल्यांदा निर्णय घेतलेला आहे तातडीने तर त्याच्यामुळे इनिशिएटिव्ह घेतला. ऐकून टाकू हे नाव फार इंटरेस्टिंग वाटतं. कांदा चिवडा तुला चालू करावा असं माझी इच्छा. आणि किती वर्ष तुम्ही? आम्ही दोघं तिसरी पिढी आहोत. 1946 साली आजोबांनी चालू केलं. दादर मध्ये काही असं 80-90 ला काही झालंच नाही. सगळे आणि तर हे काय हे बेसिकली फुलवलेला चिवडा असतो. नाही नाही त्याच मला वाटलंच की भारी ते तळलेल्या कांद्यामुळे. आणि तो तळलेला म्हणजे असा तो बिर्याणीवर जळलेला असतो तसा नाही. तो तळलेला आहे. हा असा फ्लेक्स आहे मऊ असतो. हा योग्य पदार्थांबरोबर अजून मजा येईल. फारच आपला हे मुळातच युनिक आयडिया. युनिक आयडिया बनणार.
पण नंबर एक चेवडा आतापर्यंत ज्या खाल्लेल्या चेवड्यांमध्ये. अच्छा केशर आहे आणि पूर्ण साधू तुपात आपली खारी गोड असेल तर कशी लागेल असं. हा सहज एखादा फ्रेंच पदार्थ म्हणून विकताय ना, कनोली वगैरे असं म्हणून फॅशनेबल नाव देऊन सहज विकता येईल असं. त्याची प्राइस तुम्हाला चौपट करता येईल. आता शेव तिखट शेव देऊ की लसूण शेव? नो शेव नोव्हेंबर. चांगला विनोद येते. खूप चटल लसूण आहे, चटल म्हणजे असं परत ते उग्र नाही. आम्ही बहुतेक सगळ्याला इतकं आपण हावरट वाटतोय ह्या ह्याच्यामध्ये. तू मला डिक्लेअर पण केलंस की तू आहेस, त्याच्यामुळे आता तर मी निर्लज्जपणे खाते. श्यामच्या आईलाच संस्कार दिलेले नाहीत लहानपणी, ती दुसऱ्याच्या घरी गेल्यावर असं खाऊ नये. आता जो त्यांचा मेन, आणि मला कडबोळी खूप आवडते त्याच्यामुळे, आणि ही पहिलीच जागा आहे जिकडे कडबोळी बघितली नाही म्हणून तोडून ठेवलो. हा नाही मस्त आहे मला याच्यावर नाही. अप्रतिम खुसखुशीत आहे. सिंपल आहे हे, तुझी कमाल आहे, अतिशय साधी आहे. एक नंबर हो ना, करायलाच लागणार आता विषय निघाला तर. ठीक आहे, एक हातात असताना दुसरा उचलते वगैरे. तुम्हीच बघा आता मी हिला का हावरट म्हणतोय, काय वागते हे. अरे मला आत्ताच मागणं असं आहे की फुल फॅमिली मॅन गृहस्थ एक निघाले शॉपिंगला दिवायचं. श्यामची आई फील आ रहा है. तर आता आम्ही निघालोय शेवटच्या डेस्टिनेशनला. खूप अति झालाय फराळ, तर त्यामुळे आता त्यांना बिचाऱ्यांना न्याय मिळेल की नाही माहीत नाही, पण आम्ही दुसऱ्यांदा बॅग भरायला घेतली आता. तर जाऊयात पणशीकरला. शेवटच्या डेस्टिनेशनला पणशीकरला दादर स्टेशन समोर, म्हणजे खरेदी केली, बॅगा भरल्या तिथून की डायरेक्ट ट्रेन पकडेल घरी आपापल्या. एक फन फॅक्ट, आमचं पुण्यातलं जे घर आहे ते आम्ही पणशीकरांकडनं विकत घेतलं. ह्या हा म्हणजे हे मोठी फॅमिली आहे, त्यांच्यातल्या कुठल्या तरी भावंडाकडनं. तर असं झालंय, गर्दी खूप आहे कारण सगळ्यात प्रसिद्ध, सगळ्यांनी कॉमनली ज्या एका जागेचं नाव सांगितलं इथे खाच, तर ती पणशीकर होती. त्यामुळे गर्दी करण्याच्या अर्थ आपण सरळ विकत घेतो विदाऊट टेस्टिंग लोकांच्या भरोशावर. तुम्ही लिहिलं कमेंट्समध्ये आम्ही करून दाखवतो. ज्याप्रमाणे दिवाळीला बाहेर पडलेल्या फॅमिलीचं थकून उसाचा रस प्यायला बसतात ना, तर तसं एक फील घेऊन आम्ही पायऱ्यांवर बसलो आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही छबिलदास शाळेच्या बाहेर बसलो आहे. आम्ही नाटकातली लोकं असल्यामुळे छबिलदासचं एक वेगळं महत्त्व आहे. पण आपण ज्या कामासाठी आलो आहे शेवटचा रिव्ह्यू करणे, ते म्हणजे जे हायएस्ट रेटेड लोकांकडनं होतं पणशीकर. पुष्ट करून खायला हे असं शिकवलंय का श्यामच्या आईने? श्यामच्या आईने सांगितलंय की जे काही प्रॉब्लेम्स असतील, अडचणी असतील, पटापट सोल्युशन काढायचं, त्याच्याविषयी बडबड अशी सोल्युशन तुम्हाला ऐकायची असेल तर 10 नोव्हेंबरला आमचा सिनेमा येतो श्यामच्या, तो नक्की बघा. आता ही कोण अख्खी अख्खी नाही चान्स, आता काही एकाच तीन करा हा भाग. ही घरी असते तशी प्रॉपर तेलाची काय ते हेअर फ्राय वगैरे जशी लागते आपल्याला चवीला. तिखट तिखट टाकलंय, तिखट आहे. रात्रीच्या कार्यक्रमासाठी ज्यांना हवी आहे, म्हणजे हे रे रात्री गप्पा गोष्टी मसाला दूध वगैरे, तर ते त्यांच्यासाठी फारच मसाला दुधावर छान लागेल. त्यांनी दुसरी रेकमेंड केलेली गोष्ट ही अनारसे होती. आईनी शिकवलं तसं करतोय मी. बाहेर
अनहेल्दी लोकांसाठी अप्रतिम फराळ तूप हाताळायला लागतंय. हे मला असं वाटतंय की घास घेऊन पास असं करूयात आपण. आधी शबरीला घेऊ दे मग रामाला दे. आहे सारण आहे नाही तर ते वाजत ना. पुण्याची आहे का तू? पुण्यात सुकच आहे नारळ ओलं नाही मुबलक प्रमाणात सारण आहे. दुसऱ्या ठिकाणी पण आपण जिकडे खाल्लं करंजा त्याच्यात पण त्यातही सारण अगदी व्यवस्थित आणि ठासून भरलंय. साखर फार कमी म्हणजे अशी छान प्रमाणात. हा या तिन्ही मधले माझं फेवरेट करंजी आहे. करंजी मला जनरली आवडत नाही पण ही चांगली लागते. हो चांगली लागते फारच अप्रतिम. आणि आता हा शेवटचा आयटम असं प्रेशर उघडत शिकवलंय ते बरोबर जमतंय का तुला ते बघतीय. शेव ट्राय करायचे लसूण शेव ओव्हरऑलच भारी प्रकार आहे असं म्हणजे पदार्थच भारी असं मला लागतं. तर आता शेवटी काय असतं सांगतो रेटिंगची पद्धत रेटिंगची की आपण जगात भारी जिल्ह्यात भारी चौकात भारी आणि आता आपल्या ह्याच्या देशात भारी आहे. फॅमिली स्टोअर्स गोडबोले सीमा काकू आणि पणशीकर. माझ्या दृष्टीने जगात भारी जे दोन होते ते एक आपलं गोडबोले पहिला सीमा काकू सेम. कारण मला का ते वाटलं जगात भारी कारण गोडबोले अत्यंत युनिक प्रॉडक्ट्स होते अगदी तो टिकेल असा पराळ देणे. आणि सीमा काकूंचं मला असं वाटलं की सगळं घरगुती वाटत होतं एक पॅकेज्ड वाटत नव्हतं. मला बाकीचे दोघं देशात भारीवाले वाटतं. हां म्हणजे पणशीकरांचं असं होतं की हे मला असं वाटलं की अगदी घरगुती आहे म्हणजे घरगुती म्हणजे पारंपरिक डायटिंग वगैरे काही तेल टाका सगळं करा जे आहे ते. जगात भारी मध्ये मला गोडबोलेंचं वाटतंय आणि त्याच्यानंतर ते फॅमिली वालं पण वाटतंय मला. ते दोन्ही छान वाटतात. गोडबोलेंचं इनोव्हेशन मला खूपच आवडलं सगळ्याच बाबतीत त्यांनी ते केलंय. फॅमिली मध्ये जगात भारी कांदा चिवडा. गोडबोलेंकडे जगात भारी अनारसा. त्या सीमा काकूंकडे मला वाटतं चकली चकली सगळ्यात भारी. पणशीकरांची करंजी आवडली कारण त्यांनी स्वीट फार योग्य प्रमाणात टाकलं. मला वाटतं चकली मस्त होती सीमा काकूंची जगात भारी. गोडबोलेंकडचा मला रव्याचा लाडू आवडला आणि त्याचं ते पॅकेजिंग पण मस्त होतं बॉल सारखं कडबोळी कडबोळी आणि कांदा चिवडा. कांदा चिवडा असताना कोणीच त्याला टॉप नाही करू शकत. कांदा चिवडा जगात भारी. आणि पणशीकर काय आवडली दिसत नाही पणशीकरांचं विचार करते. हो करंजी बघते करंजी. तर आमचा चित्रपट येतोय श्यामची आई. हा नवीन श्यामची आई आहे आणि तो 10 नोव्हेंबरला रिलीज होतोय म्हणजे आजच ह्या एपिसोड बरोबरच. तर तो सिनेमागृहात जाऊनच बघा. थिएटरमध्ये बघायचा सिनेमा आहे कारण तसाच शूट केलेला आहे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे. अप्रतिम गाणी आहेत. त्याचबरोबर भाटूपाला तुम्ही सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा हा व्हिडिओ आणि कमेंट्समध्ये सांगा आम्हाला आम्ही पुढच्या एपिसोडला कुठे येऊयात म्हणून. येस. आणि तू कधी भाडीपावर येणार आहे परत? येणार लवकरच येणार. खरं सांग गाडीसोबत येणार आहे. गाडीसोबत येणार आहे. आणि मी कधी यायचं हे मी तुला विचारते. आपण आता लगेच भाडीपावरच जाऊ ऑफिसवर जाऊ फराळ संपू. येस.